जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीशी आघाडी होणार का की नवे समीकरण जन्म घेणार याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. सत्तेसाठी खलबत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर अनेकांच्या महत्वाकांक्षेचा फुगा फुटलाय. त्याचा परिणाम थेट सत्तेच्या समीकरणावर झालाय. जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीची नैसर्गिक आघाडी होणार की नवे समीकरण जन्म घेणार याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. अध्यक्षपदासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून तातडीनं जुळवाजुळव सुरू झाल्याची खबर असतानाच भाजप वगळता सर्वांनी सत्तेच्या वर्तुळात आपलं स्थान शोधण्याचा प्रयत्न सुरू केलाय. दरम्यान शुक्रवारी सत्तेतील आघाडीबाबत राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली नगर इथं बैठक पार पडली. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.